आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. एक्संबा येथे 3,69,00,000 रुपये निधीच्या विकास कामाचा शुभारंभ. खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 3,69,00,000 रुपये निधीतून विविध विकास कामाचा शुभारंभ नुकताच एक्संबा वडगोल मलिकवाड येथे करण्यात आला. एक्संबा येथील शिवालयापासून कराळे पेट्रोल पंप मार्गे वडलगोलपर्यंत रस्त्यासाठी 98,00,000, त्यानंतर शिवालयापासून उळागडीवाडी वडाच्या झाडापर्यंत रस्त्यासाठी 51,00,000 रुपये, वडगोल गावापासून मुत्तलकोडी मंदिरामार्गे नेज कागनवाडी रस्ता कामासाठी 1,00,000,000 रुपये, मलिकवाड येथील सटवाई मंदिरामार्गे जाकवेल रस्ता कामासाठी 50,00,000, SC कॉलनीत रस्ता आणि गटर बांधकामासाठी 50,00,000 रुपये आणि कोरवीमळा ते नेज रस्त्यापर्यंतच्या कामासाठी 20,00,000 रुपये, असे एकूण 3,69,00,000 रुपयांचा रस्ता कामाचा आज मान्यवरांच्या हस्ते नुकताच उद्घाटन करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी दि लिबरल सोसायटी चेअरमन LB खोत, APMEC उपाध्यक्ष चिदानंद बेळ्ळी, मारुती माने, दस्तगीर आवटी, गिरीश मठद, प्रकाश अनुरे, सदलगाचे नगरसेवक बसवराज हनबर, अभिजित पाटील, उदयकुमार बदनिकाई, सतीश पाटील, पिरगोंडा पाटील आणि मलिकवाड किसान PKPS चेअरमन पुंडलिक खोत, मल्लिकार्जुन पतसंस्थेचे चेअरमन AD इंगळे, ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता वडगावे, राजेंद्र पाटील तसेच अविनाश खोत, अजित ठोंबरे यांच्यासह गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील, अक्षय इंगळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी एक्संबाहून संपत थोरात.